नमस्कार. जनहित याचिका म्हणजे काय हे आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. वर्तमानपत्र, टीव्हीवरच्या बातम्या, चर्चासत्र, रेडिओवरच्या बातम्या यामधून वारंवार जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे शब्द आपल्या कानी पडत असतात. आपण त्याबद्दल वाचतो पण आपल्याला निश्चित अशा स्वरूपात काय माहिती आहे बरं तपासून बघूया. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा जनहित याचिका म्हणजे बहुसंख्य लोकांनी केलेली केस असा एक रूढ गैरसमज मी वकील म्हणून काम करत असताना पक्षकारांच्या मनात रुजलेला माझ्या पाहण्यात आलेला आहे. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संबंधीच्या नियमाची केस असेल, वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या फीजचा प्रश्न असेल आणि हे विद्यार्थी हे 1000 किंवा 1200 संख्येने न्यायालयापुढे जाऊन आपल्या समस्येसाठी दाद मागत असतील, तर केवळ त्या याचिकाकर्त्यांची संख्या ही 1000 घरात आहे म्हणून तो प्रश्न हा जनहित याचिकेचा प्रश्न होणार नाही. जनहित याचिका म्हणजे काय? आपण एक शब्द वापरतो, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. म्हणजेच काय की कोणी जर समाजाचा प्रश्न घेऊन आपल्या पुढे येऊन त्याबद्दल कुरबुर करू लागला तर आपण म्हणतो तुला कोणी सांगितलंय लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. आणखी थोडं सोपं करून सांगतो, बघा असं आहे, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला तपासतात आणि आपल्याला गोळ्या औषधं लिहून प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी आपल्या हातावर देतात. पण जेव्हा आपण आपल्या भावाचं किंवा मित्राचं दुखणं घेऊन जर डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला सांगितलं की त्याला औषधं द्या तर डॉक्टर काय म्हणतील? डॉक्टर म्हणतील त्याला पाठवा, त्याला तपासल्याशिवाय मी औषधं रेकमेंड करू शकणार नाही. म्हणजेच ज्याचं दुखणं आहे त्यानेच डॉक्टरकडे जाणं अपेक्षित आहे. म्हणजेच याला कायद्याच्या भाषेत आम्ही लोकस्टँडाय असं म्हणतो. लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आणि या लोकस्टँडायच्या नियमाचा काय संबंध आहे? संबंध असा आहे की समजा मी फिरण्यासाठी म्हणून कुठल्या तरी बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या शहरामध्ये पर्यटनासाठी गेलो आणि तिथे पर्यटन स्थळाच्या जवळ आसपास मला प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. आता मी मूळ राहणारा आहे एका गावचा पण मी केवळ त्या ठिकाणी फिरायला गेलो होतो म्हणून मी तिथल्या सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मला भेडसावलेली समस्या मी लिहून कळवली. या पत्रा आधारे भलेही मी त्या राज्यातला रहिवासी नसेल तरीही न्यायमूर्ती त्या केसची समस्येची दखल घेऊ शकतात. इथे जो नियम अन्यथा आडवा आला असता तो शिथिल होतोय त्याच नियमाला लोकस्टँडायचा नियम म्हटलं जातं. केवळ लोकस्टँडायचा नियम का की जो आडवा येऊ शकतो? असे आणखीन अडसर आहेत त्याकडे आपण बघूयात. पण अगोदर हे तर समजून घेऊयात की मुळात जनहित याचिका कुठल्या कलमाखाली दाखल होते. भारतीय राज्यघटना ही जगातल्या फार नावाजलेल्या राज्यघटनांपैकी एक आहे. 395 कलम, 22 प्रकरण आणि 12 परिशिष्ट ही भारतीय राज्यघटनेमध्ये सामावलेली आहेत. यापैकी कलम 226 यानुसार उच्च न्यायालयाला नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी काही आदेश बजावण्याचे अधिकार आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 खाली काही आदेश बजावण्याचे अधिकार आहेत. याला रिट बजावण्याचे अधिकार असं म्हटलं जातं. जनहित याचिकेची केस जेव्हा कुणीही याचिका करता या सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाखल करतो तेव्हा तो या दोन कलमांचा आधार घेऊनच अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊयात. अडसर कुठले आहेत? पहिलं मी सांगितलं लोकस्टँड आहे पण तो अडसर शिथिल केला जाईल, उदारपणाने न्यायमूर्ती तुमच्या केसची दखल घेतील. दुसरा अडसर कुठला असू शकतो? मसुदा. तुम्ही समास विशिष्ट सोडलेला आहे का? तुम्ही केस ड्राफ्ट करत असताना त्या नियमांचं पालन केलेलं आहे का? जसं आपण शाळेमध्ये पत्रलेखन शिकवलं जातं तर पत्रलेखनाचा मसुदा त्याचे काही नियम आहेत, तशाच पद्धतीने याचिका दाखल करत असताना ड्राफ्टिंगचे पण काही नियम लागू आहेत, ते नियम पालन केले गेले आहेत का? हा दुसरा अडसर असू शकतो. तिसरा अडसर असू शकतो तुम्ही न्यायालयीन लढ्यासाठी आवश्यक असलेलं शुल्क म्हणजे कोर्ट फीस भरलेली आहे का? चौथा अडसर असू शकतो तुमच्या केसला विलंब तर झालेला नाहीये ना, म्हणजे तुम्ही वेळेत कोर्टात केस दाखल केलेली आहे का? मुदत लागू केलेली आहे कायद्याने प्रत्येक केस दाखल करण्यासाठी. आणि आणखीन एक अडसर असू शकतो की तुम्हाला या न्यायालयाव्यतिरिक्त कुठलं वैकल्पिक न्यायालय किंवा अन्य कुठे दाद मागण्यासाठी तुम्ही जाणं अपेक्षित होतं का? की तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आपली समस्या घेऊन आलात, याबाबतीत तुम्ही काही गडबड केलेली आहे का? हे अडसर असू शकतात. पण आपल्या माहितीस्तव जनहित याचिकेचं स्वरूप आणि वेगळेपण हेच आहे की हे कुठलेही अडसर
हे त्या याचिकाकर्त्याला लागू केले जात नाही आणि अत्यंत लोकाभिमुख उदार आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय एखाद्या सामाजिक समस्येची दखल, मग ते ड्राफ्ट बघणार नाहीत, केवळ पत्राधारे याचिका दाखल केली जाऊ शकते, वर्तमानपत्रातल्या बातमीच्या आधारे पण याचिका दाखल करून घेतली जाऊ शकते, टीव्हीवरच्या एखाद्या फीचर न्यूजच्या आधारे पण याचिका दाखल करून घेतली जाऊ शकते, हे जनहित याचिकेचं उदाहरण स्वरूप आहे. जनहित याचिकेचे जनक किंवा या लोक चळवळीचं स्वरूप कायद्याला देणाऱ्या प्रक्रियेचे जनक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कृष्णा अय्यर आणि पी एन भगवती यांच्याकडे बघितलं जातं. या सर्वच प्रकरणाला न्यायालयीन क्रियाशीलता असाही एक शब्द रूढ आहे. या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ काही दोन निवाडे आपण चर्चेला घेऊयात. गौरव जैन या तरुणाने रेड लाईट ट्रॅप या मथळ्याखाली इंडिया टुडे मध्ये प्रकाशित झालेला 11 जुलै 1988 रोजी प्रकाशित झालेला एक लेख वाचला आणि ज्या सेक्स वर्कर्स आहेत, वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या स्त्रिया आहेत, त्यांच्या बाबतीत कसा छळ होतो, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं यावरती तो लेख होता. तो लेख वाचून या तरुणाने ही केस सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमली, त्यांनी रेड लाईट एरियामध्ये देहविक्रयाचा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या त्या स्त्रियांच्या समस्या जाणून घेतल्या, आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे प्रस्तुत केला, सादर केला आणि सर्वोच्च न्यायालयाने काही उपाययोजना शासनाला त्या दुर्बल किंवा उपेक्षित वंचित स्त्रियांसाठी करण्याचं शिफारस सर्वोच्च न्यायालयाने केली. दुसरं उदाहरण आपल्याला बघता येईल बंधुआ मुक्ती मोर्चा केस. ही देखील एक प्रसिद्ध केस आहे. हरियाणामध्ये फरीदाबाद इथे काही दगडाच्या खाणी होत्या आणि तिथे अनेक वर्ष मजदुरीवर काम करणारे मजदूर होते, ज्यांना बंधुआ मजदूर असं म्हटलं जात होतं. बंधुआ म्हणजे बॉन्डेड या शब्दावरनं तो शब्द आलेला आहे. हे मजूर पिढ्याने पिढ्या तिथे काम करायचे, ठेकेदाराकडे काम करायचे, त्यांना कुठल्याही कायद्याकालच्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. स्त्रियांना प्रसूतीकालीन रजा वेतन वगैरे काही प्रकार माहीत नव्हता, किमान वेतनाचा कायदा तिथे त्यांना माहीत नव्हता, त्यांना मासिक वेतनाचा कायदा माहीत नव्हता की ज्यात असं सांगितलेलं आहे की विशिष्ट तारखेच्या आत महिन्याचा पगार त्या व्यक्तीला दिला गेला पाहिजे. या सर्व कायद्यांपासून वंचित अशा स्वरूपात काम करणाऱ्या या उपेक्षित लोकांसाठी म्हणून बंधुआ मुक्ती मोर्चा या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने एक पत्र न्यायालयाला लिहिलं आणि त्या पत्राची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये त्या उपेक्षित, शोषित आणि वंचित मजुरांसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस शासनाला सरकारला केली. आपल्याला या ठिकाणी MC मेहता यांचं पण योगदान लक्षात घ्यावं लागेल. MC मेहता हा एक तरुण वकील होता जो वकील झाल्यानंतर, ही इंटरनेटवरती उपलब्ध असलेली माहिती आहे, आपल्या कुटुंबासोबत फेरफटका मारण्यासाठी ताजमहल बघायला गेला आणि तिथे त्याच्या असं लक्षात आलं की ताजमहलवरती काळे डाग पडलेले आहेत. त्यांनी चौकशी केली, तपास केला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ताजमहलच्या परिसरामध्ये आग्र्याला काही वीट भट्ट्यांचे कारखाने आहेत आणि त्यांमधून जो धूर बाहेर पडतो त्या धुराचा दुष्परिणाम होऊन प्रदूषणामुळे ताजमहलचा रंग हा काळा पडतोय. त्याने लगोलग उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने त्याच्या त्या केसची दखल घेतली आणि सरकारला ताबडतोब त्या वीट भट्ट्या दुसरीकडे शिफ्ट करण्याचा आदेश दिला. जनहित याचिका म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मी म्हणाल्याप्रमाणे विलंब, विकल्प, ड्राफ्ट, लोकस्टँडाय, कोर्ट फीज या कुठल्याही प्रस्थापित नियमांचा अडसर न ठरू देता उदारपणाने लोकाभिमुख पद्धतीने न्यायालय जेव्हा एखाद्या केसची दखल घेतं त्याला आपण जनहित याचिका म्हणतो. पण दुर्दैवाने जनहित याचिका या प्रक्रियेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होतोय असं माननीय सर्वोच्च न्यायालयाला वर्ष 2010 लक्षात आलं. एक उदाहरण आहे, अशी अनेक प्रकरणं भारतभरात सगळीकडे घडली आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 2010 उत्तरांचल शासन विरुद्ध बलवंत चौफळ या प्रकरणामध्ये काही नियम घालून दिले आणि पूर्ण देशातल्या उच्च न्यायालयांना असं सूचित केलं
की तुम्ही जनहित याचिकेसंबंधीची नियमावली आता तयार करा आणि ती त्यानंतर भारतभरात उच्च न्यायालयांनी जारी केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती अशा स्वरूपाची नियमावली आपल्याला वाचायला मिळेल. आता जनहित याचिका दाखल करत असताना याचिकाकर्ता पूर्वीच्याप्रमाणे केवळ रिट याचिका म्हणून ती सादर करू शकत नाही. आता त्या जनहित याचिकेचं टायटल शीर्षक हेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं असतं. त्याला त्या याचिकेसोबत 3 ते 4 शपथपत्र स्वतंत्रपणे दाखल करावी लागतात की मला उपलब्ध झालेले सगळे कागद हे रितसर माहितीच्या अधिकाराखाली कायदेशीर पद्धतीने उपलब्ध झालेले आहेत. माझा ही याचिका दाखल करण्यामागे कुठलाही दूषित हेतू नाही, कुठलाही राजकीय हेतू नाही. मी न्यायालयापासून कुठलीही माहिती दडवून ठेवलेली नाही. जर तसं आढळून आलं तर न्यायालय मला न्यायालयापुढे खोटी साक्ष दिल्या प्रकरणाने शिक्षा करू शकतं. आणि चौथं, जर वेळ प्रसंगी न्यायालयाने मला कुठली अनामत रक्कम न्यायालयात जमा करायला सांगितलं तर मी त्या आदेशाचं पालन करेन. ढोबळपणे अशा पद्धतीची 4 ते 3 शपथपत्र स्वतंत्रपणे आज याचिकाकर्त्याला दाखल करावी लागतात. हे सर्व का घडलं आहे? कारण कायद्याचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात घडतोय असं सर्वोच्च न्यायालयाला दिसून आलं. समारोपाकडे जाताना एवढं समजून घेऊयात की नियम कडक झालेले आहेत म्हणून आज वर्तमानपत्रातली बातमी, टीव्हीवरचं एखादं न्यूज फीचर किंवा एखाद्या जेलमध्ये खितपत पडलेल्या कैद्याने पाठवलेलं पत्र किंवा एखाद्या आम नागरिकानं जो आपल्या कुटुंबासोबत प्राणी संग्रहालयामध्ये केवळ प्राणी आणि उद्यान बघण्यासाठी गेलेला आहे, तिथे होणारी नागरिकांची हेळसांड किंवा गैरसोय बघून एखाद्या आम नागरिकांनी लिहिलेलं उच्च न्यायालयाला जे पत्र लिहिलंय ते याची दखलच घेतली जाणार नाहीये असं काही नाहीये. ही नियमावली केवळ एक शिस्त यावी म्हणून उच्च न्यायालयाने तारीख तयार केलेली आहे. आजही जनहित याचिका या अत्यंत उदारपणे न्यायालय दाखल करून घेतात. आजही वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांवरून नागरिकांच्या समस्येची दखल उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय घेत असतात. आजही जनहित याचिकेचा हा प्रवाह हा तितक्याच मुक्तपणे वाहतो आहे. केशव सुतांचे शब्द आठवत आहेत, त्याने आजच्या या आपल्या विषयाचा समारोप करूया. अंधारातची गढले सारे चित्तन लक्षी वरचे तारे. जनहित याचिका ही लोकचळवळ म्हणून जी सुरू झाली ती आज आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे जनसामान्यांना, सामान्य नागरिकांना आधार देत आहे, देत राहणार आहे. धन्यवाद.